काय ते ईडी, काय ती चौकशी आणि काय ते जेल, सारं ओके. ही परिस्थिती संजय राऊतांवर ओढवणार. आपण बघितलं ज्या पद्धतीने सामनावीरांची भाषणं होत होती, कोणाला रिक्षावाला म्हण, कोणाला पानटपरीवाला म्हण, कोणाला वॉचमन म्हण, मला असं वाटतं एक गोष्ट आता त्यांनी ही समजून घेतली पाहिजे की जो कोणी मेहनत करून स्वतःची रोटी रोजीरोटी कमवतो तो कोणी खालच्या दर्जाचा नाही आहे. तो मेहनत करतो आणि तो काम करतो. त्याला अशा प्रकारे हिणवणं मला असं वाटतं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाला एवढी साधी अक्कल असू नये हे त्यातनं अजून दुर्दैवाचं आहे. आणि अशा लोकांना आपण राज्यसभेवर पाठवतो आहे ज्यांना मेहनत करणाऱ्या कष्टकऱ्यांना अशा पद्धतीने हिणवतात. मला असं वाटतं त्यांची राज्यसभेत जायची लायकी आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही म्हटलं की तुम्ही काय होतात आणि लोकप्रभामध्ये कारकून होतात आणि तिकडनं उचलून सन्माननीय राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचं संपादक बनवलं हे पण तुम्ही विसरू नका की आपण काय होतो, आपण कशा पद्धतीने तिकडे सामनामध्ये गेलो, मग त्याच राजसाहेबांशी कसा दागा फटका केला हा पण तुमचा इतिहास आहे, तोही तुम्हाला विसरता कामा नये. देशपांडे सर, धर्मवीर मधून शेवटच्या क्षणी जे दिगे साहेब राजसाहेबांसोबत बोललेले तो सीन आहे तो त्यामधून काढण्यात आला आहे, काय कारण असं वाटतंय? कोती मनोवृत्ती, दुसरं काही कारण नाही. आणि ह्या कोत्या मनोवृत्तीमुळे किंवा हे हा जो जळफळाट आहे ना, ही जेलसी वृत्ती आहे ना, यामुळेच त्यांचं सरकार चाललं आहे. आणि सरकार जाऊन पण अजून शहाणपण सुचत नाही, त्याचे हे सगळे परिपाक आहेत. की आणि स्पेशली सन्मान्य राजसाहेबांवर त्यांच्यासारखं आपल्याला होता होत नाही, लोक आपल्याला सन्मान्य बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मानत नाही, आपल्याकडे त्या प्रकारची भाषणशैली राजसाहेबांसारखी नाही. आणि या सगळ्यामुळे जो होणारा जळफळाट आहे तो मला असं वाटतं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिसतो. एकनाथ शिंदे